हिंदूंनाच लक्ष्य केलं जातंय का, फक्त हिंदूंनाच लक्ष्य केलं जातं का, या मुद्द्यावरची क्रॉस फायर मधील चर्चा पुढे नेऊया. आता शेवटचा टप्पा आलेला आहे, या टप्प्यात थेट आपल्याला त्याच विषयावर बोलायचं आहे. उगाचच खूप काही व्यापक स्तरावर जाऊन वेगवेगळ्या मुद्द्यावर बोलायचं नाही आहे, कारण नेहमीच तशी चर्चा घडत असते आणि त्यातून निष्पन्न काही होत नसतं. प्रथम मी जातो अभय वर्तक यांच्याकडे. थोडक्यात तुम्ही सांगा तुमचं काय मत आहे, तुम्ही सातत्यानं मगाशी तुम्ही खरं तर सुरुवातीच्या टप्प्यात मांडलेली भूमिका की हिंदूंनाच लक्ष केलं जातं आणि तुम्ही थेट तृप्ती देसाई यांना आव्हान दिलं होतं. नाही, एक गोष्ट मला या बाबतीत सुस्पष्ट मांडायची आहे. हिंदू मंदिर किंवा हिंदू धर्म परंपरा हा पूर्णतः स्त्रीला सन्मान देणारा धर्म आहे. दुसरी गोष्ट की या ठिकाणी तृप्ती देसाईने जर स्त्रीमुक्तीसाठी आंदोलन छेडलेलंच आहे तर ह्या विषयांमध्ये तृप्ती देसाईने बुरखा ही अतिशय जी वाईट प्रथा आहे की स्त्रीचा अपमान होतो आहे, दुसरी खतना, तिसरी मशिदीमध्ये प्रवेश नसणं, तलाक 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 म्हणून आयुष्य उद्ध्वस्त करणं, तृप्ती देसाई शेवटचा सेगमेंट आहे, मुद्दा ऐकून घ्या की तुमच्या संबंधित क्षेत्राशी तुम्ही संबंधित क्षेत्राशी बोलतोय. आमचं आंदोलन कधी हिंदू धर्माच्या विरोधात नव्हतंच. काँग्रेसचं तिकीट घेऊन तुम्ही काँग्रेसचा अजेंडा राबवण्यासाठी हे सगळं करताय, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हे सगळं करताय. हे सगळं लक्षात येत लोकांच्या, सगळ्यांना अधिकार आहे, हे सगळं लोकांच्या लक्षात येत आहे, सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही शेवटच्या सेगमेंटचा वेळ वाया घालवताय. तुम्हाला थोडंसं त्यांचं बोलणं पूर्ण करू देऊया आपण. तृप्ती देसाईंचं हे धोरण सेगमेंटचा वेळ वाया घालवण्याचं आहे. माझा प्रश्न एवढाच होता की ह्या सगळ्या प्रथांबद्दल तृप्ती देसाई गप्प बसणार आहे काय, उदाहरण अजून 15 दिवसानंतर बघा तृप्ती देसाई याच्याबद्दल काही करणार नाही. मी आधी 100% तुम्हाला हा जो आक्षेप घेतला जातो, मगाशी मी म्हटलं तसं हिंदुत्ववादी कदाचित जाहीररित्या ऑन कॅमेरा बोलत असतील, मात्र समाजातील एक मोठा वर्ग ऑफ कॅमेरा असताना सुद्धा हेच बोलून दाखवतो, कुजबूज करत असतो. जर तुम्ही लोकलच्या गर्दीत गेलात, बसच्या गर्दीत गेलात, ऑफिसमध्ये लंच टाइम मधली चर्चा ऐकली तर हेच ऐकायला मिळतं की पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदूंनाच लक्ष केलं जातं. पटतं तुम्हाला? माझं उलट मत आहे, हिंदुत्वाच्या नावाखाली पुरोगामी हिंदूंना टार्गेट केलं जातं. कलबुर्गींसोबत तेच झालं. कलबुर्गी काय म्हणाले माहितीये, हिंदू धर्मावरती टीका करणं अभयजी, याचा अर्थ असा नसतो की त्यांना टार्गेट केलं जावं. टार्गेट केलं कलबुर्गींच्या हत्येचं समर्थन केल्यासारखं होतं. नाही, मी कलबुर्गींच्या हत्येचं समर्थन केलेलं नाही. तुम्हाला काय म्हणाले, जिवंत आहेत? नेमाडे म्हणाले की कृष्ण हा व्याभिचारी ड्रायव्हर होता. मुद्दा काय, ज्ञानपीठ पुरस्कार दिलाय. मुद्दा काय सुरू आहे काय ना, ती समजून घ्या. काय माहितीये, तुम्ही जे म्हणता ना पुरोगामी नाही, मुसलमानांबद्दल का बोलत नाहीत हा त्यांचा प्रश्न आहे. तुमचं मत मांडा. मध्ये बोलायचं, तृप्ती थांबा, दुसऱ्या टीका करायची. मुस्लिमांबद्दल बोलायचं, हिंदूंबद्दल बोलायचं, ख्रिश्चनांबद्दल बोलायचं आणि यांच्याबद्दल बोलत नाही म्हणजे फक्त हिंदूंना टार्गेट करतोय असा जर यांचा अर्थ असेल आणि अशी जर यांची समज असेल तर हे चुकीची आहे. आमचा पुरोगामीपण म्हणजे काय हे तरी मुळात समजून घ्या. पुरोगामीपण म्हणजे सतसत विवेक बुद्धीनं विचार करून समाजामध्ये घडणारी परिवर्तनं आणि समाजात घडणारे बदल आत्मसात करत त्याच्यात मानवी जीवन कसं वृद्धिंगत होईल, समृद्ध होईल ह्याचा सातत्याने विचार करणं. मग तो कुठल्याही धर्माचा मार्गाने करताना बोलायचं स्पष्ट शब्द, जर मुस्लिम महिलांनाही समानाधिकारासाठी लढण्याची वेळ आली तर शंभूक त्यात पुढे असतील. मुस्लिम प्रत्येक धर्माच्या महिलांना, प्रत्येक समाजातल्या महिलांना समान अधिकार मिळण्यासाठी आम्ही पुढे असूच. नक्कीच कांताताई, मगासपासून मी पाहतोय म्हणजे खरं तर अनेक वेळा मला तुमचं आश्चर्य वाटतं की अनेकदा विचारांच्याही भिंती ओलांडून तुम्ही भूमिका घेत असता आज सुद्धा सातत्यानं एक वेगळी परिपक्व अशी भूमिका तुम्ही मांडतात. या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं, खरोखरच असं होतं का की केवळ हिंदूंनाच लक्ष केलं जातं? नाही, आत्ता ज्या पद्धतीने सुरुवात झाली म्हणजे शनिशिंगणापूर झालं, महालक्ष्मी मंदिर झालं किंवा त्र्यंबकेश्वर मंदिर झालं, त्यामुळे हे असा समज
म्हणजे झालेला असेल, परंतु आता त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे की मी दर्ग्यामध्ये जाणार आहे किंवा तिथे पत्रकार परिषद घेणार आहे, म्हणजे त्याच्यानंतर तोही प्रश्न त्या घेणार आहेत हे आता समोर त्यांच्याच तोंडातून तृप्ती देसाईंच्या तोंडातून आलेलं आहे. पण मला या ठिकाणी खरं म्हणजे अभय वर्तकांना सुद्धा खरं म्हणजे त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ते ज्या पद्धतीने खरं विषयाचा विपर्यास होतोय आणि त्यांनी काही प्रश्न आम्हालाही विचारले की तुम्ही गप्प का हो, आम्हाला माहिती आहे ना शनिशिंगणापूरच्या त्या गावच्या महिला येऊन भेटल्या, अध्यक्षांना भेटल्या, मुख्यमंत्र्यांनाही भेटल्या, पण तुम्ही त्याचा विपर्यास करताय. मला काय म्हणायचं की त्या महिलांना त्या समाजामध्ये जगायचे, राहायचे, रोजचं जीवन त्यांचं तिथे आहे आणि अशा वेळेला त्या समाजाच्या विरोधामध्ये एकच मला फक्त त्यांनाच प्रश्न विचारायचा आहे की हा प्रश्न तर की महिलांना समान तिथे किंवा दर्शन मिळावं, मला तर अजून पुढचा एक प्रश्न विचारायचा या निमित्ताने की महिला आता महालक्ष्मीचं मंदिर आहे उदाहरणार्थ किंवा आपलं तुळजाभवानीचं मंदिर आहे, मग तिथे मग स्त्रिया पुजारी का नाही, पुरुषच पुजारी का, मग स्त्रिया पुजाऱ्यांनी मग पूजा करावी ना, पुरुष पुजाऱ्यांनी का पूजा करावी तिथे, किंवा त्यांचं म्हणजे अभ्यंग स्नान असेल किंवा वस्त्र परिधान करणं असेल, तर मग स्त्रिया पुजारी. या प्रश्नाचं उत्तर घेऊन नंतर मी शेवटच्या टप्प्यात, पहिला मुद्दा खरोखरच महत्वाचा आहे, वर्षा देशपांडे यांनी सुद्धा हा मुद्दा मांडलेला आहे की जर पुरुष पुजाऱ्यांना देवीकडे जाण्याची मोकळीक असेल, अगदी त्यांचे काही खाजगी संस्कार करण्याची सुद्धा धर्मानं परवानगी दिली असेल किंवा तसं भासवलं जात असेल परवानगी दिल्याचं, कारण कुठच्या धर्मग्रंथात तसे उल्लेख असल्याचं आढळत नाही की अमुक ठिकाणी स्त्रियांनी जावं अमुक ठिकाणी पुरुषांनी जावं असं कुठेही नसतं, मात्र त्या ठिकाणी जर पुरुष पुजारी जाऊ शकतात तर महिलांना का बंदी, हा वर्षा देशपांडे यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे. याच्यामध्ये तुमचा गैरसमज दूर करतो, महालक्ष्मी मंदिरातल्या कुठल्याही पुजाऱ्यांना आताही दूरध्वनी करून विचारा, त्या ठिकाणी त्यांच्या परिवारातल्या स्त्रिया गाभाऱ्यात जाऊन मंदिराच्या जे काही सेवा आहेत तर त्या करतात, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. पण ती उडी मारणे कोणी कशाला, नाही नाही माझं जीवन आहे का मान्य करावी, माझा मुद्दा त्या महिला जाऊ, माझा मुद्दा समजून घ्या, कारण सेगमेंट मध्ये वेळ कमी आहे, कारण खूप थोडक्यात माझं म्हणणं आहे की एक तुमचा गैरसमज मी दूर केला की महिला आतमध्ये जातात त्या ठिकाणी ती पूजा करतात. दुसरा मुद्दा की शनिशिंगणापूरच्या महिलांबद्दल तुम्ही सांगितलं की त्या नाईलाजास्तव आहेत, तर मी तुम्हाला सांगतो की आज 100 कोटी हिंदू आज या देशामध्ये आहेत, तर ह्या ज्या परंपरा जपल्या जातात त्या नाईलाजास्तव जपल्या जात नाहीत, तर त्या श्रद्धा असते म्हणून जपल्या जातात, त्याच्यातून प्रचिती येते म्हणून जपल्या जातात. आणि ह्या ज्या शनिशिंगणापूरच्या महिला आल्या होत्या, मी त्यांना 4 प्रश्न विचारले की बाबा तुम्ही हे कशासाठी आंदोलन करताय, तुमच्या मनामधली भावना काय आहे, हे प्रश्न घेऊन त्यांच्याशी जाणून घेतलं, कारण मलाही एक कार्यकर्ता म्हणून बलात्कार तुम्ही तृप्तीजी थेट सांगा की अभय वर्तक यांनी तुम्हाला मगाशी थेट आव्हान दिलं होतं खरं तर की बाकीच्या देवस्थानांमध्ये सुद्धा जे हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्माचे आहे त्यासाठी तुम्ही एखादा समयबद्ध काळबद्ध असा कार्यक्रम सांगणार आहात का? नक्कीच, कारण यांचं जे म्हणणं आहे आणि आजचा जो विषय आहे की हे हिंदू धर्माच्या विरोधात आंदोलन वगैरे आहे किंवा मंदिरं टार्गेट केली जातात, तर अजिबात नाही, हे कुठल्याही धर्माच्या विरोधातलं आंदोलन नव्हतं, कुठल्याही देवाच्या विरोधातलं आंदोलन नव्हतं, हे राज्यघटनेनं दिलेला स्त्री पुरुष समानता जो अधिकार आहे तो देवाच्या दारी भेदभाव नसावा, लिंगभेद नसावा यासाठी केलेलं आंदोलन होतं. आणि हे आंदोलन सगळ्या जाती धर्मांच्या महिलांच्या मंदिरांमध्ये प्रवेश महिलांना मिळावा जिथं जिथं नाकारला जातो यासाठी पुढे उभं केलं जाईल. आणि अजून एक जो मुद्दा आला तो आम्ही सातत्यानं मांडलेला आहे की महिला पुजारी या प्रत्येक मंदिरात असल्या पाहिजेत, मग ते शनी मंदिर असू दे किंवा देवीचं मंदिर असू दे, महिलांना तिथं पूजक म्हणून अधिकार मिळाला पाहिजे. त्यामुळं आजचा जो मुद्दाच होता की हिंदू मंदिरांना टार्गेट केलं जातं का, तर साफ चुकीचा आहे, कुठेही अशी चर्चा चालत नाही, कारण कुठल्याही धर्माच्या विरोधातलं हे आंदोलन नाही, हे लोकांना समजलेलं आहे. महिलांच्या हक्काने अधिकारासाठी स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा एक चळवळ उभी राहिली, नव्या क्रांतीची सुरुवात झाली. शनिशिंगणापूरच्या चौतऱ्यावर जेव्हा महिलांना प्रवेश मिळाला तेव्हा परिवर्तन घडायला सुरुवात झालं, आणि ही जी परिवर्तनाची लाट आहे ती नक्कीच सगळ्या धर्म जाती धर्मांच्या मंदिरांमध्ये या लाटेचं रूपांतर चांगल्या रूपानं होण्यास वेळ लागणार नाही, आणि त्यामध्ये निश्चितच भूमाता ब्रिगेड ही पुढाकार घेईल आणि सगळ्याच जाती धर्मांच्या महिलांना त्या मंदिरांमध्ये प्रवेश मिळावा,
न्याय मिळावा, कुठं काही चुकीचं असेल. नक्कीच तृप्ती नाही. एक शेवटचं वाक्य अशासाठी, तुम्ही सुशिक्षित आहात, तृप्ती देसाई देखील सुशिक्षित आहेत. तृप्ती देसाईंनी शनी शिंगणापूरला तारीख जाहीर केली होती, कोल्हापूरला तारीख जाहीर केली होती. त्यांनी तुम्ही विचारलेल्या समयबद्धतेचं अगदी हेतुपुरस्सर उत्तर टाळलेलं आहे. देसाई तुम्ही तारीख जाहीर करून टाका, कशाला उगाच त्यासाठी थांबताय. आओ तारीख ठरवू द्या, ठरवू द्या तारीख. कधीपर्यंत जाहीर करणार ना? कधीपर्यंत जाहीर करणार सांगा. चार दिवसात तारीख जाहीर करते तेही सांगा. हो, तीन दिवसात. तीन दिवसात ठीक आहे. नक्कीच तृप्ती देसाई यांच्या पुरोगामी चळवळीला नक्कीच मी मराठीचा पाठिंबा राहील. आम्ही त्यात सहभागी सुद्धा राहू. मात्र त्याचबरोबर जेव्हा स्त्री पुरुष समानता आपण बोलतो, तशीच ती प्रत्येक धर्मासाठी, जातीपंथासाठी सुद्धा तशीच समानतेची आक्रमकता सुद्धा असली पाहिजे. जेव्हा आपण समानता बोलतो, ती समानता फक्त बोलण्यातून नाही तर प्रत्यक्ष कृतीतून सुद्धा दिसली पाहिजे. मग कुजबुजीतून सुद्धा अशा प्रकारचे स्वर उमटणार नाही की फक्त हिंदूंनाच लक्ष केलं जातं का. क्रॉसफायरमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज. बेधडक बेधडक.